इकडे विलेपार्ले गणराज्य मंडळानं यंदा 14 फुटांची कागदी मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. कागद हा सहज विघटित होणारा पदार्थ असल्यानं कागदाची मूर्ती बनवण्यासाठी संकल्पना विलेपार्ले गणराज्य मंडळानं मांडली. विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या माध्यमातून दर्शनासाठी येणाऱ्या लोकांकडे कपडे, पुस्तकं आणि इतर वस्तूंची मागणी मंडळानं केली. हा गोळा केलेल्या वस्तूंचा वाटप मंडळ पालघरच्या आदिवासी पाड्यात जाऊन करणार आहे. तुम्ही सांगा, तुम्ही कागदी मूर्ती बनवली आहे, तेव्हा तुमचा नेमका उद्देश काय होता आणि काय विचार तुम्ही मला कुठून आला? सर्वात प्रथम जे पर्यावरणाला होणारं जे हानिकारक आहे, जूमध्ये जे पी ओ पीची मूर्ती आपण विसर्जन करतो, ते आपण विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी जातो ते बघतो आपण की मूर्ती पूर्णपणे विसर्जन होत नाही. पर्यावरणासाठी पण आणि एक देवासाठी पण, कारण की दुसऱ्या सुट्टी आम्ही स्वतः आम्ही जातो. गौरी गणपती गेल्यानंतर आम्ही पण स्वच्छता अभियान करतो. त्या दिवशी आम्ही बघितलं की मूर्ती ऑलमोस्ट 75-80% मेल्ट न होत. आणि दुसरं म्हणजे पर्यावरण संदर्भात पण आम्ही कागदी मूर्ती आणायचं ठरलं. गेल्या 5 वर्षी आम्ही कागदी मूर्ती आणतो. यंदाचं आमचं टायटलच आहे की उत्साह श्रमदानाचा सामाजिक बांधिलकीचा. याचा अर्थ असा आहे की कोणी कुठल्याही एका व्यक्तीने कुठलीही वस्तू एक दान करायची, जीवनावश्यक वस्तू आहे. ज्यांना मोठी वस्तू दान करायची असेल ते मोठी वस्तू दान करू शकतात, ज्यांना छोटी वस्तू दान करायची छोटी करू शकतात. आपण ऐकलं की विलेपार्ले गणराज्य ह्या मंडळाचे कौतुक केले पाहिजे. एका ठिकाणी या मंडळाने इथे इको फ्रेंडली गणपती बसवला आहे, कागदी गणपती बसवला आहे, ज्यामुळे पर्यावरणाला कोणतंही नुकसान होणार नाही. त्याचबरोबर सामाजिक कार्य करत पुस्तक कपडे गोळा करणार आहे आणि गोळा केलेले कपडे पालघरचे जे आदिवासी लोक आहेत त्यांना देणार आहेत. विशाल सिंग, जय महाराज, मुंबई.